गांधीनगर शहरातील डावरे गल्लीत गुटखा गोडाऊनवर छापा, नवेद बाबा फरार, 3,93,000 किमतीचा गुटखा जप्त. राज्य शासनाने मानवी आरोग्यास घातक असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखू मसाला विक्रीस बंदी घातलेली असताना त्याचा साठा करणाऱ्या गोडाऊनवर अन्न प्रशासनाने छापा टाकलाय. अहमदनगर शहरातील डावरे गल्लीतील या गुटखा गोडाऊन मधून 3,93,800 रुपये किमतीचा गुटखा तसेच सुगंधी तंबाखू मसाला जप्त करण्यात आलाय. अन्न प्रशासनाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जुन्या जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील डावरे गल्लीमध्ये सोना अपार्टमेंट या ठिकाणी अवैधरित्या गुटखा आणि सुगंधी तंबाखू मसाला साठवून ठेवलाय. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी AR दाभाडे, PR कुटे यांनी पंचासमक्ष छापा टाकला आणि सोना अपार्टमेंट मधील दुकान नंबर 2 मध्ये मे गरीब नवाज ट्रेडर्स या दुकानदारास पथकाने ओळख पटवून दिली. दुकानाची झडती घेतली असता हिरा पान मसाला, रॉयल सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, राजू इलायची सुपारी तसेच बाराती पान मसाला, माणिकचंद गुटखा आणि सुगंधी तंबाखू असा सुमारे 3,93,800 रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त करण्यात आली. दरम्यान दुकान चालक नवीद मलिक तांबोळी हा अन्न प्रशासनाच्या पथकासमक्ष पळून गेलाय. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नवीद तांबोळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करतायत. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.